राइट कॉर्नर ला लक्ष केलं आहे आणि मध्यरक्षकाला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होते परंतु यशस्वी झाले नाहीत. फुलकावणी देऊन बोनस घेण्याच्या प्रयत्नात होते परत तरी पण रिक्तांचे प्रयत्न आहेत आणि कासो या संघासाठी करो या मरोची रेड. या रेड मध्ये रेडरला पॉईंट घेणं आवश्यक असतं अन्यथा मैदाना बाहेर जावे लागेल. तर बघूया आक्रमक अशी चढाई करावी लागेल कासो या संघाच्या रेडरला. आणि बिलकुल बिलकुल अगर हमको सर्जिकल स्ट्राइक करनी है तो हमको इतना गाफिल रह के नहीं चलेगा. सर्जिकल स्ट्राइक तो हमको उसके लिए बहुत ही ज्यादा तैयारी करनी पड़ती है जैसे कि हिंदुस्तान ने पाकिस्तान के ऊपर की थी. अभी ये दोन्ही खेळाडूंनी पंचांजवळ जाऊ नये. पंच निर्णय देतील तुम्ही जाऊ नका. आणि कासू दोन्ही संघ हे अतिशय शिस्तप्रिय संघ आहेत आणि दोन्ही संघ हे खेळाडूंनी नेहमी कुठेही टुर्नामेंट असोत स्पर्धा असोत नेहमी खेळाडूंनी खेळत असतात. कुठलाही प्रकारचा वाद विवाद वगैरे करत नाहीत. अशा प्रकारे 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला कासू संघाचा लढाईपटू बघूया. पूर्ण क्षेत्ररक्षक हलवून सोडलंय आणि तेवढंच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहे ते वायुजूत ओढांगी या संघाकडे. पुन्हा जितेश पाटील ऑलराऊंडर परफॉर्मन्स देतात जितेश पाटील आणि चारच क्षेत्ररक्षक वाचलेले आहेत ते कासू संघाकडे. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की जेव्हा चारही क्षेत्ररक्षक वाचतात तेव्हा रेडरला पॉईंट घेणं भरपूर अवघड असतं. त्यामुळे जितेश पाटील सारखा रेडरला सुद्धा रिक्त असतं रिक्त असतं मागे बसावं लागलं. पुन्हा एकदा रेडरसाठी 45 नंबरचं जर्सी प्रदान केलेला रेडर कासू संघाकडून. वायसू तोडांगीच साती क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. बोनस ऑन असेल आणि राईट कॉर्नरला टार्गेट केलेला आहे बघूया. बिलकुल हे तो पॉइंट बनता आहे भाई. चौदा पकडण्याच्या प्रयत्नात होते परंतु थोडीशी चूक झाली थोडस टाइम मिस्टेक झालं आणि त्याचा फायदा उठवला रेडरनी. आपल्या संघासाठी एक होम घेऊन परत दिला आहे बघूया. वायसू तोडांगीचा चढाईपट्टू पाच क्षेत्ररक्षक आहेत. पाच क्षेत्ररक्षकांमध्ये सुद्धा पॉईंट घेणं अवघड असतं कारण मैदान पाच रक्षकांसाठी मैदान हे छोटं असतं. या छोट्या मैदानामध्ये प्रत्येक चढाईपट्टूसाठी पॉईंट घेणं अवघड असतं. त्यांनाच प्रत्युत्तर म्हणून कासू संघाकडून 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपट्टू. पहिल्यांदा जो चढाईपट्टू असतो त्याचं पहिलं टार्गेट असतं क्रॉस रेषा पार करणं. नंतर थोडस निरीक्षण करणं क्षेत्ररक्षकांचं निरीक्षण करणं नंतर एका पॉईंट मिळवणं या आक्रमक पवित्रा घेणं या सर्व 30 सेकंदाच्या आत चढाईपट्टूला करणं भाग असतं. पुन्हा एकदा जितेश पाटील वायसू तोडांगीकडून करो या मोरोची स्थिती करो या मोरो या रेट साठी जितेश पाटील. खरोखरच या चढाईपट्टूच कौशल्य पणाला लागेल. जसं जितेश पाटीलचं नाव आहे तसंच तो नावाप्रमाणे त्यांनी खेळ दाखवला आणि आपल्या संघासाठी तीन गोल घेऊन परतला आहे आणि त्याने सुपर रेट केले आहे. तीन गोल घेऊन सुपर रेट केलेले आहे जितेश पाटील याने. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू जितेश पाटील. पुन्हा एकदा कासू संघाकडून ओहो पुन्हा जसाच तसे उत्तर दिले आहे ते कासू संघाच्या रेडरने. अंतिम सामना चालू आहे कासू आणि वायसू थोडांगी. दोन गुण घेऊन परत दिला आहे तो रेडर कासू संघाचा. 21 नंबरची जर्सी प्रदान केलेला पुन्हा जितेश. गुणांची भूक काही भागत नाही जितेश पाटीलची. पुन्हा गुण मिळवण्यासाठी गेला आहे कोर्टमध्ये. चल खोटा बोलतो खोटा बोलतोय केटी खोटा बोलतोय लावली तो खोटाच बोलणार आहे. चला
बेघर अपील करत होता, परंतु पंचांनी कुठली दाद दिली नाही। सर्व खेळाडू खेळत आहेत, दोन्ही संघांचे खेळाडू अतिशय शिस्तप्रिय असे खेळाडू आहेत, त्याचाच एक नमुना आताच पाहायला मिळाला ग्राउंड वरती। पुन्हा एकदा रेडर ऑलराउंडर रेडर आहेत, कुठलाही धोका पत्करला नाही। 21 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू एकटा असते मागे प्रतिमा आहे, आणि पुन्हा एकदा चारच क्षेत्ररक्षक आलेले आहेत। चार क्षेत्ररक्षक असल्यानं कासू संघाकडे प्लस पॉईंट आहे, आणि या चार क्षेत्ररक्षकामध्ये पॉईंट घेणं अवघड असतं। तरी बघूया क्षेत्ररक्षक चढाई पडतो, धोका पत्करतो की नाही। आणि त्याचप्रमाणे चढाईपट्टू सर्वप्रथम क्रॉस रेषा पार केले आहे, फक्त निरीक्षणाचा कार्यक्रम पार पडत आहे। चढाईपट्टू जानकारी देत असतात, तर बघूया चार क्षेत्ररक्षक वाचलेले आहेत कासू या संघाकडे। आणि अष्टपैलू ऐसा खेळाडू जितेश पाटील, बिलकुल जितेश पाटील थोडेसे गाफील झाले, पाच दाखवले, पाच दाखवल्यामुळे त्याचा फायदा उठवला कासू संघाच्या क्षेत्ररक्षकाने। पुन्हा एकदा 21 नंबरचा जर्सी प्रदान केलेला खेळाडू बघूया, रनिंग हँड टच करण्याच्या प्रयत्नात परंतु यशस्वी झाले नाही। वाईस तोडांगी संघाकडून एक टीम वर्क कॉम्बिनेशन टॅकल झाले, कॉम्बिनेशन टॅकल केलेला आहे 21 नंबरच्या खेळाडूला, त्यांनाच प्रत्युत्तर म्हणून 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाई पडतो। बघूया पुन्हा एकदा चारच क्षेत्ररक्षक बाकी आहेत ते कासू संघाकडे। मला असं वाटतं की दोन्ही संघ हे क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकावर जास्त भर दिलेला आहे। बघूया चढाईपट्टी काय करतो ते, गो टच हँड टच, कारण बोनस पॉइंट ऑफ आहे, कारण चारच क्षेत्ररक्षक वाचलेले आहेत। पुन्हा 18 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपट्टू फक्त क्रॉस रेषा पार केली आणि आपल्या तंबूत परतला आहे। पुन्हा त्यांना प्रत्युत्तर साठी 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपट्टू अंतिम सामना हा कासू हा संघ खेळत आहे। क्षेत्ररक्षक अभेद्य असे क्षेत्ररक्षक आहे कासू संघाकडे, त्याचप्रमाणे अभेद्य असे क्षेत्ररक्षक आहे वायसू डोडांगी संघाकडे। कुठल्या संघाचं प्लॅन डावपेच हे चांगल्या प्रकारे युटिलाइज करतात त्याच वेळी तो संघ जिंकत असतो। आणि हा ही करो या मरोची रेट, या रेटमध्ये पॉईंट घेणं आवश्यक असतं, परंतु चढाईपट्टू समोर मोठं असं आव्हान आहे, कारण चारच क्षेत्ररक्षक बाकी आहेत। या चारच क्षेत्ररक्षक मध्ये पॉईंट घेणं खरंच आव्हान असतं, कौशल्य पणाला लागलं आहे चढाईपट्टीचं। आणि या चढाईपट्टू बघूया, आणि बिलकुल अलंकार तांड्यांचं जसं नाव आहे त्या नावाप्रमाणे अलंकार तांडे खेळत आहे, बिलकुल दोन्ही थाई होल्ड, दोन्ही थाईनं होल्ड केला। आणि तर मध्यानंतर सामना चालू झालेला आहे वायसू ओडांगी आणि कासू या संघांमध्ये। ओडांगी संघ हा 2 गुणांनी आघाडीवर होता मध्यानापर्यंत, दोन्ही संघ सहजरित्या हार मानणार नाहीत, दोन्ही संघ हे 1 नंबरच्या बक्षीसाठी खेळत आहेत, परंतु दोन्ही संघांमध्ये कुठला ना कुठल्या संघाला हार मानावी लागेल हे तर अटल सत्य आहे। परंतु दोन्ही संघांमध्ये अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहेत, आणि आता मित्रांनो कोप्रो कबड्डीचा सीझन चालू होणार आहे काही दिवसातच। या प्रो कबड्डी मुलं मला असं वाटतं काही तरुण युवक या खेळाकडे जास्त प्रमाणात आकर्षित झालेले आहेत, आणि का नाही या प्रो कबड्डी मुलं सुद्धा या प्रो कबड्डीच्या माध्यमातून काही तरुण आपलं करिअर या खेळामध्ये बनवू इच्छितात। आणि जिते विभागातील आमचा गाव श्रीराम बनवडी या एकमेव गावामध्ये हा कबड्डी खेळ किती वर्षानुवर्ष खेळवलं जात आहे,
या जितेवगाते जिते कोपर रावे या गावामध्ये कुठेही कबड्डी कबड्डी खेळला जात नाही, पण ही स्पर्धा भरवण्याचा आमचा एक उद्देश असा आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून तरुण यंगस्टर या खेळाकडे आकर्षित प्रोत्साहित व्हावे, हाच एक एकमेव उद्देश ठेवून ही स्पर्धा आम्ही भरवली आहे. पुन्हा एकदा वायसो देवडांगी संघाकडून रेडर करो या मरोच्या रेडसाठी कासू संघाच्या कोर्टमध्ये 7-5 अशी लढत आहे. दोन संघाची आघाडी आहे वायसो देवडांगी संघाकडे. 5 क्षेत्ररक्षक बाकी आहेत कासू संघाकडे. मला असं वाटतं क्षेत्ररक्षकांना तुम्ही मोका दिला पकडण्याचा, एवढ्या कोणून अशी चढाई केली आणि क्षेत्ररक्षकांचा फायदा उठवला. अभ्यर्थी असे क्षेत्ररक्षक आहेत कासू संघाकडे. बिलकुल कॉम्बिनेशन टॅकल झालेले आहे आणि 1+1 याने त्याबद्दल तुमचं खरोखरच मनपूर्वक पुन्हा वायसो देवडांगी संघाकडून पहिली टुर्नामेंट पहिल्यांदा 12 चमक आहे. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू रेड साठी. शेवटच्या सेकंदापर्यंत हा सामना चालेल. शेवटच्या सेकंदापर्यंत कुठलाही फिनिश करू शकत नाही कारण दोन्ही संघ तुल्यबल असे संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये जरा पुन्हा एकदा पुनश्च चढाईसाठी वायसो देवडांगी संघाकडून 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू बघूया. अलंकार तांडेल राईट कॉर्नरवरती आहेत. आपलं कौशल्य कसं दाखवतात ते बघूया. अलंकार तांडेल पुन्हा चढाईसाठी. तुमचा किट लक्की हवे चढाई पटवणे सावेत असा पवित्रा घेऊन आपल्या तंबूत परत. वायसो देवडांगीकडे 4 क्षेत्ररक्षक आहेत तर आणि करो या मरोची रेड आहे. या रेडमध्ये पॉईंट घेणं आवश्यक आहे. ऑलराऊंडर असा जितेश पाटील वायसो देवडांगीचा मैदानाच्या बाहेर आहे. त्यांना लवकरात लवकर मैदानामध्ये इन करणं आवश्यक आहे. बघूया अतिशय चपल अशी चढाई वायसो देवडांगीकडून. ओ हो बॅक किक मारण्याच्या प्रयत्नात आणि असं क्षेत्ररक्षक आणि त्याचा उपयोग केला आहे कासू या संघाने. एकदा 21 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाई फटतो. सुपर टॅकल ऑन आहे आणि प्लस करो या मरोची रेड आहे. या रेडमध्ये पॉईंट घेणं आवश्यक आहे. बघूया आणि ऑलराऊंडर असं अष्टपैलू असा हा खेळाडू कासू संघाचा. या संघाला या खेळाडूला पकडणं सहजरित्या आपण पकडू शकत नाही कारण खरोखरच उत्कृष्ट असा खेळाडू आहे. अष्टपैलू असा खेळाडू आहे. 21 नंबरची जर्सी प्रदान केलेला. पुन्हा एकदा वायसो देवडांगीकडून. ओहो रनिंग किकचा प्रयत्न आणि खरोखरच रनिंग किक यशस्वी झाला आहे. त्यांचा अष्टपैलू असा खेळाडू जितेश पाटील ला जीवदान दिलेला आहे. या रेडमध्ये बघूया सामन्याला कलाटणी देणारा क्षण असू शकतो कारण जितेश पाटील सारखा खेळाडूला तुम्ही जीवदान दिलेलं आहात. आता पण सुपर टॅकल ऑन आहे. बघूया पटमध्ये स्वतः पटमध्ये घुसले होते परंतु रेडर एवढा चपल आहे की त्या रेडरला पकडू शकलं नाही. रेडर हा अष्टपैलू खेळाडू आहे. फक्त एकच गुणांची आघाडी आहे. देवडांगी 10 कासू 9. बोनस दिलेला आहे पंचांकडून. या सामन्यासाठी यासाठी या रेडसाठी सुद्धा सुपर टॅकल ऑन आहे आणि अष्टपैलू असा खेळाडू कासूचा अष्टपैलू असा खेळाडू बघूया काय करतो ते. आणि चौदा पकडण्याच्या प्रयत्नात होते जितेश पाटील. जितेश पाटील वर आपल्या संघाची पूर्णपणे धुरा आहे. अष्टपैलू असा खेळाडू जितेश पाटील ज्याचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये आदराने घेतलं जातो आणि कासू संघाने आरामात त्यांना बोनस दिला आहे कारण जितेश पाटील एकटाच एक खेळाडू मैदानामध्ये आहे. वायसो देवडांगी संघाकडून रनिंग किक मारण्याच्या प्रयत्नात अतिशय चपल बिलकुल बिलकुल आणि आपल्या संघाची पूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेऊन रेडसाठी गेले आहेत. 21 नंबरचे जर्सी परिधान केलेला खेळाडू
वाईसूत ओरंगी हा सुद्धा सहजासहजी हार पत्करणारा संघ नाही, त्याचप्रमाणे कासुआ संघ सुद्धा स्ट्राईमआउट संपलेला आहे. पुन्हा ओरंगी संघाकडून बघूया तळाईपट्टू बोनस घेण्याच्या प्रयत्नात होते. खरोखरच या तळाईपट्टूची जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एवढा स्टॅमिना आहे या तळाईपट्टूमध्ये की मला असं वाटतं बिलकुल थकतच नाही. पुन्हा बार बार चढाई हा चढाईपटू घडत असतो. जितेश पाटील थोडीशी हलकीशी इंजुरी झाली होती, परंतु त्यांना माहित आहे की आपण ही इंजुरी थोड्या वेळासाठी साईडला ठेवून आपण आपल्या संघाला अगर विजय द्यायचा असेल तर आपल्याला खेळ दाखवावा लागेल. पुन्हा एकदा जितेश पाटील सारख्या खेळाडूला बाहेर फेकला आहे. संजय भाई मला वाटतं जो अलंकार तांडेला आहे हा एकमेव असा डिफेंडर आहे की खरोखरच त्याचा डिफेंडर पाहून मी आश्चर्यचकित झालो की असा डिफेंडर मी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिला नाही. खरोखर त्यांचा वेगळा एक सत्कार करावा अशी तुमच्याकडे विनंती करतो अतिशय. आणि ते पण जितेश पाटील सारख्या रेडरला त्यांनी दोन वेळा बाहेर फेकला आहे. खरोखरच अलंकार तांडे तुमचं ही जी चढाई आहे या चढाईला ढोस म्हणून बोललं जातं, ढोस मारण्यासारखी आहे. या चढाईपटूने दोन्ही खेळाडूंना ढोस मारून दोन गुण प्राप्त केले. पुन्हा एकदा चढाईपटू कासूच्या कोर्टमध्ये. अलंकार तांडे थोडेसे नाराज. पुन्हा आता 21 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू. खरोखरच कबड्डी रसिकांचं मन जिंकले तुम्ही. 21 नंबरची जर्सी प्रदान केलेल्या खेळाडूंना सर्व कबड्डी रसिकांचं मन जिंकलं. त्याचबरोबर जितेश पाटील यांनी सुद्धा चांगला खेळ दाखवला आहे. अलंकार तांडे यांनी सुद्धा चांगला खेळ दाखवला आहे. अरे त्या सॉरी मी एक करेक्शन करतो. जो डिफेंडर आहे आता मध्यरक्षकाची भूमिका पाडत आहे तो रोहन तांडेल त्याचं नाव आहे. थोडं असे क्षेत्ररक्षक आलं आणि त्याचा फायदा उठवला तो वायुसूत ओरंगीच्या चढाईपटूनं. पुन्हा एकदा 21 नंबर जर्सी प्रदान केलेला चढाईपटू. मला असं वाटतं चढाईची पूर्णपणे धुरा कासू संघाची 21 नंबरची जर्सी प्रदान केलेल्या खेळाडूंनी आहे. ओरंगी 14 कासू 16. ओरंगी 14 कासू 16 कासू संघाकडे दोन गुणांची आघाडी आहे. जितेश पाटील सारखा अष्टपुले खेळाडू संजय भाई तुम्हाला इथं मान्यवर जो रोहन तांडेला त्यांनी जितेश पाटीलला मैदानाच्या बाहेर फेकला आहे. जितेश पाटील 3 वेळा बाहेर फेकला ही काही साधी गोष्ट नाही आहे. खरंच रोहन तांडेल तुमचा मी तर तुमचा फॅन झालो आहे, मोठा फॅन झालो आहे रोहन तांडेल. एक नंबर आहे खरोखर तुमचं टाइम 3-4 लावले त्याला 3.